विंचूर येथील अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघाचे सचिव किशोर पाटील यांच्याकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले. पश्चिम बंगाल, पंजाब, ओडिशा, तमिळनाडू, मध्य प्रदेश, बिहारमध्ये पत्रकार कोविड योद्धा म्हणून सरकारने अधिकृतरित्या जाहीर केले. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील पत्रकारांना कोविड योद्धा म्हणून घोषित करावे, कारण महाराष्ट्रातील पत्रकार सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, सांस्कृतिक अशा सर्व प्रकारच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतात. या काळात अनेक पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांना कोविड योद्धा म्हणून घोषित करावे असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांना नाशिक जिल्हा महासचिव व ज्येष्ठ पत्रकार अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघाच्या वतीने श्री किशोर पाटील यांनी पाठवले आहे. अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले की महाराष्ट्रातल्या पत्रकारांना कोविड योद्धा म्हणून आपण जाहीर करावं. या कोरोना काळामध्ये महाराष्ट्रातील सगळ्या पत्रकारांनी आपला जीव धोक्यात घालून आणि काम केलेलं आहे. त्यामध्ये अनेक पत्रकारांचे निधन पण झाले. तर इतर राज्याप्रमाणे पश्चिम बंगाल, पंजाब, ओडिशा, तामिळनाडू, मध्य प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये त्या त्या सरकारांनी त्या तेथील पत्रकारांना पत्रकार योद्धा म्हणून जाहीर केलं आणि त्या सुविधा द्यायला सुरुवात केल्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने पण द्यावे असे आम्ही विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांना केलेली आहे निवेदनाच्या माध्यमातून. आणि त्याच निवेदनाची प्रत विंचूरला जिल्हाधिकारी साहेब यांना पण देण्याचे योजलं होतं, परंतु अचानक दौरा रद्द झाल्यामुळे आम्ही त्यांनासुद्धा ईमेलद्वारे हे निवेदन पाठवलेलं आहे. आमच्या संघाच्या माध्यमातून आम्ही ह्या शासनापर्यंत आमच्या मागण्या पाठवलेल्या आहेत. शासन निश्चितच विचार करेल अशी आम्हाला खात्री आहे. या संघाचा नाशिक जिल्हा महासचिव या नात्याने मी माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच सर्व शासनांना त्यांना विनंती करतो की या विनंतीचा विचार करून महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांना कोविड योद्धा म्हणून जाहीर करून आणि त्यांना त्यातील सवलती देण्यास सुरुवात करावी अशी नम्र विनंती. प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, मायभूमी न्यूज, विंचूर. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.